नाशिकची पवित्र नदी गोदामाई, पण गोदामाई अनाथ झाल्याचं चित्र समोर दिसतं आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी 4 पोलीस निरीक्षकांसह 30 जणांच्या पथकाचा बंदोबस्त देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशावर वर्ष उलटूनही कारवाई होत नसल्यामुळे एक प्रकारे हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमानच असल्याकडे लक्ष वेधत गोदावरी नदीला पोलीस संरक्षण कधी मिळणार असा सवाल याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी गृहविभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठवून केला आहे. गोदावरीच्या प्रदूषणाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अनेक सूचनाही केल्या आहेत. प्रामुख्याने पंडित यांनी नदीपात्रात वाहन, कपडे धुणे, घनकचरा टाकणे, भराव टाकणे आदीबाबत लक्ष वेधल्यानंतर 4 पोलीस उपनिरीक्षक, 30 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेत. त्यानुसार गृहविभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या दालनात 24 जुलै 2017 रोजी बैठक होऊन त्यात गोदावरीला तातडीने संरक्षण देण्याबाबत स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले. सुरुवातीला काही दिवस पोलीस पथकही या ठिकाणी तैनात होते, मात्र त्यानंतर पूर्णपणे बंदोबस्त मिळू शकला नाही. या दरम्यान आता 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी पोलीस संरक्षणाचे घोंगडे भिजत पडलेले आहे. यातून न्यायालयाचा अवमान होत असल्याचे दिसत असतानाही कारवाई होत नसल्यामुळे पंडित यांनी गृह खात्याला पत्र लिहिले आहे. उच्च न्यायालयानं याचिकेवरील अंतिम निकाल राखून ठेवला असून पुढील सुनावणी 29 नोव्हेंबर 2018 रोजी होत असल्याचं सांगण्यात येत आहे. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.